गेले 6-7 दिवस या ठिकाणी व्याख्यान मला चालू आहे, परंतु हा केवळ व्याख्यानाचा विषय नव्हता. चित्र कसं पाहावं, चित्राचा भिंतीवर लागण्याचा एक जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि या दृष्टीने प्रत्येक माणसाने आपल्या घरामध्ये घरातल्या भिंतीवर चित्र काढलं पाहिजे किंवा चित्र लावलं पाहिजे. तसंच इतर ठिकाणी जात असताना ज्या ज्या भिंतीवर, मग ते म्युझियममधली असेल किंवा कॉर्पोरेट असेल किंवा कुठली मंदिरामध्ये असेल, त्या सगळ्या भिंतींवरती असलेल्या कलाकृतीचा आस्वाद घेतला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चित्राचं तेवढंच महत्त्व आहे. जसं आपण अनेक भाषेमध्ये बोलतो लिहितो, तसंच चित्र ही सुद्धा एक ग्लोबल लँग्वेज आहे. त्यामुळे माझी भिंत आणि त्यावर चित्र, माझी चित्र असं म्हणत नाही, कोणाचंही चित्र, माझी भिंत आणि त्यावर चित्र, हे जे रिलेशन आहे, हे जे आपलं कर्तव्य आहे, हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जावं म्हणून आजचा हा चिंतन विषय होता. व्याख्यान म्हणता येणार नाही, कारण मी व्याख्याता नाही आहे. तर अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये कलेबद्दलचं प्रेम जागृत व्हावं याच्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. काय वाटतं एकंदरीत, जे नवीन जनरेशन आहे ते कुठे ना कुठे या चित्र आणि या व्याख्यानपासून लांब आहेत का? आपण काय त्यांच्यासाठी मेसेज? नाही नाही, हा प्रत्येकानेच विचार केला पाहिजे. नवीन जनरेशन असं म्हणतात ना, नवीन जनरेशन आता जास्तीत जास्त चित्र आणि शिल्पांपेक्षाही मोबाईलशी जास्त निगडीत व्हायला लागले. मोबाईलवरती सुद्धा कलाकृती असतात सगळं काय, पण प्रत्यक्ष आपल्या वावरण्यामध्ये चित्राचा आणि शिल्पांचा अंतर्भाव असणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे नवीन जनरेशननी सुद्धा चित्र पाहिली पाहिजे, शिल्प पाहिली पाहिजे, आपला संग्रह पण तसा ठेवला पाहिजे. जसं आपण चांगली पुस्तकं जमवत असतो, तसंच चांगली चित्र पण जमवली पाहिजेत, आपले संग्रही असली पाहिजेत. तो मनामध्ये पहिल्यांदा विचार जागृत झाला पाहिजे असं वाटतं. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.